दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर मध्ये बोबीचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या नावे जगातला सर्वात जास्त जगलेला कुत्रा म्हणून गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड होता पोर्तुगालच्या दे अलेनतेजो इथला बोबी पूर्ण एकतीस वर्ष एकशे पासष्ट दिवस जगला मानवी आयुर्मानाचा विचार केला तर जवळपास दोनशे वर्ष पण आता काही वृत्तांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की नव्वदच्या दशकात त्याचे पाय पांढरे होते ते त्याच्या मृत्यूच्या वेळेला लालसर कसे झाले आणि त्यामुळेच आता वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा त्याला दिलेला खिताब तुरतास स्थगित केलाय तो खिताब जो गेल्या कित्येक दशकांमध्ये अशा दीर्घायुषी कुत्र्यांनी आपल्या नावे केला होता एखादा कुत्रा किती काळ जगेल हे अनेक गोष्टींवरून ठरत पण यातला पहिला मुद्दा म्हणजे अनुवंशिकता ते कुणाच्याही नियंत्रणात नसत आपल्यालाही हे माहिती नाही की काहीच लोक शंभर वर्ष कसे जगतात आणि इतर नाहीत पोर्तुगीज सरकारच्या पाळीव प्राण्यांच्या डेटाबेसमध्ये बोबीच्या वयाची पडताळणी करण्यात आली होती पण आता गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटलंय की ते या नोंदीचा पुनर्विचार करत आहेत आणि तूर्तास जगातल्या सर्वात वयोवृद्ध आणि सर्वात जास्त जगणाऱ्या कुत्र्यांचे विक्रम गोठवलेत जोवर त्यांच्या बोबीच्या वयाचं सत्य स्पष्ट होत नाही